जय शिवराज नमस्कार। शिवगर्जन या कट्ट्यावरती आज आपलं नवीन एका भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कानोडगावमध्ये आलो आहे। प्रमोद भगवान भंडारे हे 2000 साली भारतीय लष्करामध्ये BSF भरती झाले होते आणि त्यानिमित्तानं आज आपण त्यांच्याशी जे भारतातील जे आर्मीविषयी किंवा त्यांनी केलेला जो एकूण जो प्रवास असेल आर्मीमधला तर त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। हे प्रमोद भंडारे सर आहेत, नमस्कार। 2000 साली प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन त्यांनी भरतीमध्ये कावड आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये काहीतरी ते संपादन केले आहे, तर एकंदरीत हा त्यांच्या विषयीचा प्रवास काय होता किंवा त्यांना अनेकांना अडचणी असतील समस्या असतील की आजही आपण बघतो की आर्मी म्हटलं की लोकांचा एक दृष्टिकोन बघण्याचा वेगळ्या पद्धतीचा आहे किंवा तर त्यांच्या बाबतीतले त्यांनी काय काय आजपर्यंत समस्या असतील किंवा कशा पद्धतीने भारत मार्गेच आपले संरक्षण केलं तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा मनसोक्त पद्धतीने करणार आहे। तर मला सरांना पहिला प्रश्न विचारायचा की सर तुमच्या आयुष्याची एकंदरीत सुरुवात गांगुडे गावातून झाली, असं तुम्हाला त्याबद्दल काय वाटते? नमस्कार, माझं नाव प्रमोद भगवान भंडारे। माझं मूळ गाव वाळूस, परंतु आमच्या घरच्या परिस्थितीमुळे आम्ही गांगवडमध्ये स्थायिक झालो। गांगवडमध्ये सुखदिरणमध्ये आमचे पालक सर्व्हिस करत होते। माझी 10वीपर्यंत शिक्षण हे लेंगरे शाळेत झालं। 10वीपर्यंत शिक्षण लेंगरे शाळेत होत असताना आमचं पहिलं टार्गेट असं होतं की 10वी पास करायचं। त्या टायमाला एक 10वी पास होणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती। मग 10वी आम्ही म्हणजे बुद्धीनं तसं हलकत, परंतु मित्राच्या सहवासामुळे थोडेसे ही लागत गेलं। 10वी पास झालो। 10वी पास झाल्यानंतर आम्ही गांगवडमध्ये आलो। मी माझे कुटुंब त्याच्या आधीच गांगवडला आलो होतं, परंतु मी 10वी पास झाल्यानंतर माझ्या गावातून मी गांगवडमध्ये आलो। गांगवडमधून परत मी 11वी ते 15वी असं बळवंत कॉलेजला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। ग्रॅज्युएशन मी डिस्ट्रिक्शन मध्ये केलं आणि त्याच पिरियड मध्ये मी NSS 2 वर्ष आणि NCC 3 वर्ष। NCC ला मी सिनियर अंडर ऑफिसर होतो बळवंत कॉलेजवर। आणि हा नाद लागला म्हणजे जवळ पहिल्यांदा मी 8वी 9वीला असताना फौजी सिरियल लागत होती। ती फौजी सिरियल बघितलं की आम्हाला लई जोश यायचा। आम्ही मग 2 टीमा करायचं आणि एकामेकाला काट्या घेऊन डिस्काउंट डिस्काउंट करत ते पुऱ्या गल्लीत फिरत होतो किंवा ते एक ते नाद लागला। त्यामुळे पहिलं टार्गेट होतं की 10वी पास झाली। त्यानंतर त्या टायमाला कसं 10वी पास झाली की तुम्ही भरतीला वगैरे ट्राय करू शकत होता आणि ओपन भरती होती कुठं बरं जावा आणि भरती व्हा। आता कसं झालंय की फॉर्म सिस्टम झाले। पहिले आता फॉर्म फिलअप करा, ऑनलाईन करा, या करा त्या करा, तसं पहिलं तसं नव्हतं। आता मला भरतीला मी 2000 मध्ये भरती झालो। माझं ग्रॅज्युएशन संपलं संपलं आणि मला माझा मित्र एक भाग्यनगरचा प्रमोद जगताप म्हणून आहे, त्याने मला कोल्हापूरला भरतीला दिलं। पहिली भरती माझ्या जीवनातली। मला काही एवढं भरतीबद्दल माहित नव्हतं किंवा काय नव्हतं। हा सराव होता, प्रॅक्टिस होत, रनिंग चांगलं होतं, ग्राउंड वर्क चांगलं होतं। मग मी त्या ह्याच्यावर गेलो। त्या टायमाला एवढं रिटर्नचं पण काय असा विषय नव्हता की रिटर्न लय हार्ड पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे। अभ्यास बिभ्यास त्या टायमाला काय एवढा असा विषय, जो ग्राउंड वर फिट आहे तो भरती होत होता त्या टायमाला। आता मी कोल्हापूरला जाऊन भरती होत असताना 20,000 विद्यार्थी आले होते। त्याच्यातले 36 विद्यार्थी भरती झाले, मला अजून माहित आहे 36 विद्यार्थी भरती झाले होते। मग त्यांना मला भरतीने आणि रिझल्ट पण 4 ते 5 दिवसात त्यांनी रिझल्ट सांगितलं, हा तुम्ही सिलेक्ट आहे आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर येईल आणि तुम्ही या। असं असं म्हणजे सुरुवातीला हे आणि नाद म्हणजे कसं आहे, पहिल्यापासूनच नाद म्हणजे भरती डायरेक्ट होत नसते कोण, त्याला काहीतरी आत नाही आवाज आला पाहिजे की हा आपल्याला करायचं आहे, आपण भरती करायचं आहे। आता कसं झालंय की फॅशन झाले झाले अकॅडमी मध्ये करा म्हणजे ग्रुप बनवा या करा त्या करा असं काही। त्या टायमाला कसं होतं की आतनं जर असं काय बघितलं की एखादा ड्रेस वरचा माणूस बघितला की त्याला किलोमीटर फॉलो करत होतो आम्ही, त्याला नुसतं बघायला एवढा त्या टायमाला तो ही होता। TV वरचे सिरियल चुकवत नव्हतो फौजीची। त्यामुळे कसं झालं ती एक ही होत गेलं आणि ती त्या ह्याच्यात ती तेवढी काय म्हणते आतनं तेवढी ऊर्जा निर्माण होत होती की ती ग्राउंड वर गेलं की ग्राउंड ला आता फाडू का काय असंच होत होत। असं म्हणजे त्यामध्ये ह्याच्यात मला अजून एक पुढचा प्रश्न काय कि तुम्ही भारताच्या विविध भागामध्ये सीमा सुरक्षा बल आपण ज्याला म्हणतो BSF, काश्मीर पासून राजस्थान असेल गुजरात आहे, इकडे आता सध्या ईशान्य भारतात आपण बघतो की मणिपूर या भागामध्ये तुम्ही काम केलं किंवा म्यानमारच्या बॉर्डरवर असेल किंवा चीन वगैरे, तर तुम्ही एकंदरीत BSF मध्ये पूर्ण भारतात सगळा हा भागामध्ये तुम्ही सर्व्हिस केली।
तर काश्मीर मधली जी परिस्थिती खूप प्रतिकूल असते की आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे काश्मीर मध्ये बरोबर पडतो की थंडी खूप असते. ऍक्च्युली आपल्याला थोडी जर थंडी लागली तर आपण चार चार कंबळ कामून झोपतो. पण काश्मीर मध्ये तुमच्यासारख्या लोकांचं जर आवार आहे त्यांच्यामुळे आज आपला भारत देश जो सुरक्षित आहे. तर तुम्ही काश्मीर मधलं जर ते एकंदरीत सर्व्हिस म्हणजे तो भरणारा बरं करून त्या तुमचं जीवन कसं होतं चालण्यासाठी दैनंदिन जीवन तुमचं. आता काश्मीर जर सांगायचं झालं तर काश्मीर मध्ये काश्मीर नाव घेतलं तरी ते थंडी वाजते कारण तिथली तिथली सिच्युएशन आहे आणि तिथला माणूस त्या म्हणजे जसं जसं त्या मौसम मध्ये आहे त्याला ती प्रॉब्लेम होत नाही ती सुटेबल असतोय. पण आपण एक गरम वातावरणात जाऊन काश्मीर मध्ये नोकरी करणं एक चॅलेंजिंग असतं. तिथं जास्त दुश्मनाचा म्हणजे एकवेळी एवढा आपल्याला म्हणजे तिथं भीती वाटत नाही परंतु जो मौसम आहे तिथला त्या मौसमशी लढायला लागतंय. हायटीला वगैरे गेला वर गेला 1200-1300 फूट वर गेला ऑक्सिजन कमी असते तिथं किती जर थंड असली तर ती तोंड बंद करून झोपू शकत नाही. आपण कंटिन्यू बर्फ असतोय बर्फाचं स्लायडिंग पर्वत असतंय मोठ मोठ्या खाई असते त्या खाई एखादा फौजी फिक्स जातो त्याला काढायला परत जीवन आहे काय असे बरेच परिस्थिती असतात. जेवणाचं पॅकिंग सामान असते सगळं ते ह्याच्यात समर मध्ये सगळं पॅकिंग सामान वर चढवायचं तेच विंटर मध्ये वापरायचं. 6-6 महिने ते पॅकिंगच्या सामानावर काय फरक पडत नाही सगळं पॅकिंग सामान असते असं फ्रेश राशन कमी भेटत म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही. परंतु आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी तिथं उठलं की पांढरा खोडोभर झोपलं तर ती बरोबर म्हणजे बर्फाशी वाटते तर दुसरं म्हणजे साधन नव्हतं कारण बर्फच पगळवायचा त्याच पाणी करायचं तीच प्यायचं त्याच्यातनं आपण रात्रभर जेव्हा आपण मोठा जेव्हा मोठा टप असा बर्फ आणि ठेवू तेव्हा ते सकाळी कुठे एक दोन बादली पाणी वाजतं मग त्याच्यात ते आमचे नंबर पडायचं आंघोळ करायला कुणाचा 10 दिवसानं आला कुणाचा 12 दिवसानं आला केस दाढी करायचं काय नाही तर म्हणजे असं हे नव्हतं. फक्त तिथलं कसं होतं एक आपलं प्रोटेक्शन होतं आणि आपल्या आपल्या सीमेमध्ये बॉर्डरवरच आहे त्याच्यावर ज्या काय मुवमेंट आहेत किंवा ज्या पुढच्या काउंटर पार्टच्या काय मुवमेंट आहेत त्या वॉच करायच्या असतात आणि त्याच्यासाठी परत बरेच एक म्हणजे यंत्रणा लावलेली असते चांगली चांगली ते आपल्याला 2-3 किलोमीटर पर्यंत म्हणजे ती क्लिअरिटी भेटते. काय काय ठिकाणी बॉर्डर एकदम 500-600 मीटर वर आहे काही ठिकाणी 2 किलोमीटर वर आहे काही ठिकाणी एकदम म्हणजे अशी जवळजवळ आहे एकदम रायफलच्या रेंजमध्ये सुद्धा पाकिस्तान आहे काय काय ठिकाणी. मग त्या टायमाला ती आपण परत जी दैनंदिन ज्या मुवमेंट आहेत त्या अनुसरून म्हणजे त्याला पुढची सिच्युएशन अनुसरूनच त्या करायच्या रात्रीची टॉर्च मारायची नाही किंवा म्हणजे ज्या काही कंडिशन आहेत कारण की लाईट दिसली की लाईट लवकर दुसऱ्या लगेच तिकडं फायर येतो मध्ये त्याच्यात परत तुमचं चित्त आहेत हसवल आहेत बर्फामध्ये ते परत अटॅक करतात अशी कंडिशन म्हणजे असं काहीही नाही. आता वाटतं माणसाला की काश्मीरचा फोटो बिटो काश्मीर फिरायला जाऊया या जाऊया 2-4 दिवस फिरायला ठीक आहे पण तिथं थांबायचं म्हणलं की तो हँडअप होईल आपल्याकडचा माणूस तरी खास करून. पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही चीन बॉर्डर असेल किंवा पाकिस्तान हा भारताचा पारंपरिक शत्रूच आहे मग आपण पाहिलं तर या ठिकाणी सतत जे पाकिस्तान आणि भारत यांच्याची जी सीमारेषा आहे ती जगातली अतिशय असंवेदनशील असणारी सीमारेषा आहे. जगामध्ये झालेल्या सर्वेचा सर्वात जास्त अतिसंवेदनशील रेषा म्हणून भारत आणि पाकिस्तानचा उल्लेख केला होता म्हणजे मग त्या रेषेवर तुम्ही असताना ज्यावेळेस काश्मीरच्या भागातून फायरिंग वगैरे ह्या घटना चकमक होत होत्या. हो फायरिंग कसं होतंय मध्ये आता जिथं मी होतो तिथं काय होतं पुढच्या साईडला डोंगर होता तिथं पाकिस्तानची पोस्ट होती मध्ये खाई होती आणि ह्या डोंगरच्या वरच्या टोकावर आमची पोस्ट होती. मग काय होतं की आंतर जवळ असत आम्हाला त्यांच्यावर भरोसा ऍक्च्युली तसं जसं आमच्या मीटिंग वगैरे होत होत्या ना त्या टायमाला सगळी अशी बोलायची चांगले पण विश्वास कसा ठेवायचा कधी रात्री देऊन काय केलं किंवा मग काय करायचं त्यांनी बरोबर जाता अजून फायर करत राहायचं एक तासाला एक तासाला असं फायरिंग करायचं आणि की डावीवर फायरिंग करायचं म्हणजे बाबा कोण चुकून म्हणजे येऊन त्याला पण भिजा भीती दोघांना वापरायची त्यांना पण भीती आहे तेवढीच आपल्याला पण भीती आहे असं नाही की आपण टायगर उभा राहायचं म्हणजे ती पण नाही कारण गोळी पुढे कुठला पाकिस्तान कुठला हिंदुस्थान असं काय म्हणजे हे होत नाही. अजून एक पुढचा एक मत आता सध्याला मोबाईल वगैरे आले त्यामुळे कॉलिंगवर आपण घरच्याशी व्हिडिओ कॉल वगैरे करू शकतो. तुम्ही 2000 साली भरती झाला होता आणि भारतामध्ये अँड्रॉइड यायची बऱ्यापैकी 2012 नंतर जास्त आहे मार्केटिंग मग त्याच्या आधी तुम्ही घरच्यांची संवाद कसा करायचा सगळ्या गोष्टीशी
कच्च्या कोडीवर तुम्हाला येत असतील त्यावेळेस. आता सुरुवातीला जसं कसली तर मी ट्रेनिंग केलं हजारीबाग मध्ये बिहार मध्ये, आपण आता ते झारखंड मध्ये आहे हजारीबाग म्हणून आहे, तिथे मी एक वर्ष केल्यानंतर तिथून मी आसामला गेलो. तिथे 4 वर्ष झाल्यानंतर परत मी गुजरातला गेलो. गुजरातला गेल्यानंतर फोन आला. मग त्या पिरियड मध्ये कसं व्हायचं लेटर वर, तोपर्यंत तिकडचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं असायचं. आता कसं झालंय इथं मिनिटाला लगेच इन्फॉर्मेशन देत आहे, तो असा इकडं त्याच्या त्या कामानं त्या रुटीन परेशान असतोय, दुसरं इकडचं टेन्शन जास्त असते. फौजी तारेवरची कसरत आहे, एक फौजीची लाईफ आहे, एक तारेवरची कसरत किंवा तलवाराच्या दोन पाते असल्या कामाच्या, कारण तिथं पण तेवढाच त्याला स्ट्रेस असतोय, त्याला म्हणजे रुटी असत्या किंवा त्याचं जे सगळं मुवमेंट असेल ते दुसरे करायचे असते. प्लस पहिलं काय व्हायचं, दोन दोन तीन तीन महिन्यातनं रिझल्ट कळत होता की बाबा काय चाललंय गावाला किंवा काय नाही. आता कसं आहे दुसऱ्या मिनिटाला तिकडं काय झालं तिथं कळतंय, तो अजून मानसिक आपलं संतुलन म्हणजे त्याच म्हणजे असं डिप्रेशन मध्ये जाणं किंवा म्हणजे असं उलट पुलट काम म्हणणं ही थोडं आता जास्त आहे. आणि मोबाईलचा पण इस्तेमाल पण फोन मध्ये पण जास्त करतात. जे नवीन जनरेशन आहे ती मोबाईल शेवट राहत नाही. मग मोबाईल कसे ऍक्च्युली आम्हाला ड्युटीवर वगैरे बंद आहे, तरी पण कोण चोरून नेणं किंवा कोण काय त्याला द्यायचं म्हणजे ज्याचं चालतच नाही तो करतो. मग पनिशमेंट होते त्याला, मग सजा होते, हे ती अशा गोष्टी असतात. त्यांना आम्हाला ते पण रूल रेग्युलेशन आहे. तुम्ही जेव्हा ऑफ टाईम आहे त्या टायमात तुम्ही मोबाईल ऑपरेट करा किंवा हे करा, पण ड्युटीवर आहे कसं असते. आता तुम्हाला पण माहित आहे मोबाईल आपण वापरायला लागले की आपल्याला दुनियादार येतो काय माहीत नसते काय चाललं, आपण आपल्या धंद्याचं असतो. पण तिथं त्या ड्युटीवर तसं राहून चालत नाही, थोडं वॉच करायला लागतंय, पुढे आपला विरोधक आहे दुश्मनच आहे, त्याचा गैरफायदा घेऊन जाते. आता हे काय राहतं बंगाल बंगालच्या बॉर्डरवर कसं आहे, मिनिटाला सेकंडाला म्हणजे मुवमेंट होत, सोनं स्मगलिंग झालं कुठं काय माणसं इकडे तिकडे झाले किंवा झाले, नातेवाईक आहे ते एकामेकाच्या बॉर्डरच्या आसपास. मग मधन रस्ता आहे पलीकडे बांगलादेश अलीकडे इंडिया, रस्ता पार करायला असं किती वेळ जाणार. जर त्या सिच्युएशन मध्ये जर आपण बोलत बसलो किंवा फोनवर व्हिडिओ बघत बसलो तर ते व्हायला टाइम लागणार नाही. सध्याला ईशान्य आपल्या ईशान्य भारत जो आहे, ईशान्य भारतात एक समस्या आहे सध्याच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये असेल मणिपूर मध्ये या भागात, तर हा सतत आपण बघतोय भारतात जे स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हापासून ह्या त्यातल्या जमातींचा भारत सरकार होणारा विरोध असेल वगैरे किंवा आता तुम्ही बघताय की तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणी मणिपूर तुम्ही सर्व्हिस असताना तुम्हाला त्या काय अडचणी जाणवत होत्या त्यावेळेस. हो नाही कसं होतंय, आता मी 2004 पर्यंत मी आसामला होतो त्या साईडला, त्रिपुरा मणिपूर मिझोरम ह्या भागात मी 2001 ते 2004 होतो. त्या टायमाला कसं होत्या ज्या ह्या हे कुठल्या ज्या माओवादी संघटना ह्या जास्त होत्या, 8 ते 10 संघटना आहेत. आणि नॉर्मल माणसाला कसं होतंय ह्या माहीत नसते, ते लूटमाट करणे किंवा हे करणे गाडी अडवणे हे करणं त्यांना, आणि ती काय करतात त्या तिथल्या त्या जनतेला थोडस मिसगाईड करतात की सरकार आपल्याबद्दल काय करत नाही किंवा त्याला भडकवणे किंवा हे ही त्या टायमची सिच्युएशन तशी होती. आता तशी सिच्युएशन नाही की बाबा आता सगळी एज्युकेटेड, आता मिझोरम वगैरे सगळी एज्युकेटेड मध्ये हे आहे म्हणजे जास्त म्हणजे, आणि त्यांचं एक तर म्हणजे राहणीमान त्यांचं कपडे लँग्वेज किंवा त्यांचा जो पॅटर्न एक बॉडी एक ती आपल्या आपल्याला पहिल्यापासून वेगळं मात केली ती म्हणजे जास्त ही नाही, त्याचं खाणं पिणं सुद्धा वेगळं आहे आपल्यापेक्षा. मला पुढचं एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की 2 दिवसापासून देशामध्ये मणिपूरचं जे प्रकरण खूप वाचतंय त्याच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर फोटो व्हायरल होते की एका फौजीने केलेलं ट्विट असेल वगैरे की रिटायरमेंट झालेली फौजी आणि त्यांच्या पत्नीचा त्या आसाममध्ये झालेल्या ज्या 2 महिन्याच्या वरती जे प्रकरण घडलं होतं तर त्यामध्ये त्यांची एक महिना आहे, तर तिने खूप मोठ्या शोकात व्यक्त केली की मग मी देशासाठी एवढे वर्ष काम केलं, देशाचं संरक्षण केलं, त्याचं जर कापड मला भेटत असेल तर याबद्दल एक तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं? आता तसं बघायला गेलं तर एक शेर आहे त्यावर जी सीमा आहे एक फौजी की जिम्मेदारी होती आहे, लेकिन उस फौजी की जिम्मेदारी की कोई सीमा नहीं होती. या दोन्ही अपोजिट साइड आहेत, म्हणजे तुम्ही जर बारकाईने जर ह्या मनीला गौर केलं, आता फौजी तिथं आहे तिच्या इथलं मागच्या घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण ह्या गोष्टीवर. आता तुम्ही इथं बघा, तुम्ही फौजी क
तेव्हा तुम्ही फौजीला लाईक करताय, तेव्हा तुम्ही 15 ऑगस्ट आहे 26 जानेवारी आहे, तेव्हा तुम्हाला फौजी दिसतोय, किंवा एखादा फौजी शहीद झालाय तेव्हा तुम्ही फौजी हाय हाय श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली करून मोबाईलवर सगळ्यावर डाटा जाम करून ठेवता. अदरवाईज तुम्ही कुठं पण जावा, तुम्ही एखाद्या बँकेत जावा किंवा एखादा काय रिस्पेक्ट आहे फौजीला, नुसतं नावालाच म्हण आहे फौजी आहे. आणि दुसरी एक म्हणजे समाजाची एक म्हण आहे की फौजी गुडघ्यात मेंदू. फौजीचा एक म्हणजे विषय काय आहे, तो सरळ मार्ग आहे, त्याला बाकीच दुनिया काय चाललंय काय नाही, कोण कुणाचे काड्या करतोय, कोण कुठं आहे, भाव कुठे गेलं, अण्णा कुठे गेलं, त्याला काही घेणं देणं नाही, त्याला आपलं परिवार आणि जे आपलं जे काय काम आहे तो सरळ दिशे चालणार माणूस आहे. परंतु समाजामध्ये अशी काही माणसं आहे ती नाही, उभं त्यांना ती उंगली करून उठवून ठेवते. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस आर्मी मध्ये गुरु भरती होतात आणि विषय तो किल्ला ज्ञानाचा विषय थांबतो, की अजूनही आपल्या समाजाची खऱ्या अर्थात पालकांची म्हणायला पाहिजे मुलींची वगैरे ही समस्या नाही करायला, की बऱ्यापैकी लग्नाला नकार दिला जातो. आजही बऱ्याच मुलं बघतो की आर्मीमध्ये असताना की लग्नात त्यांच्यावर समस्या त्यांना खूप सरळ पाहावं लागतात. आज देशाच्या आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, चांगला प्रोफेशनल जॉब आहे, तरी देखील समाजाचा कुठेतरी दृष्टिकोन थोडाफार बदलला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं उभी काय नाही आता कसं ते राहिले ना, आता कसं झालंय, आता साधी खेड्यातली जरी मुलगी असली 10वी नापास जरी असली तरी तिची इच्छा किंवा पालकांची इच्छा आहे की गव्हर्नमेंट जॉबवाला नवरा असावा किंवा त्याची एवढं क्षेत्र असावं किंवा हे असं पेशक ही रोजगारा दुसरी खायचा असं नका, पण यांच्या अपेक्षा बरोबर वाटल्यात मुलींच्या जन्म जर तसं बघायला गेला तर आता मुलं काय काय ठिकाणी आता जसं तुमचं हरियाणा झालं राजस्थान झालं इथं लग्न होण्याचा प्रॉब्लेम येणार आहे मुलांना. परंतु आपल्या इकडे काय थोडस डेव्हलप भाग आहे आणि प्रॉब्लेम मुलीला नाही आहे, प्रॉब्लेम मुलीच्या घरचे जे आहेत किंवा जे नातेवाईक आहेत किंवा जे म्हणजे जवळ जे त्यांचे रिश्तेदार आहेत ते काय त्यांचं म्हणणं आहे की आता वर्षात नाही येणार, एक 2 वेळा येणार, 1 वेळा येणार, तिकडं काय झालं काय नाही झालं हे जर काय म्हणजे यांच्या डोक्यात काय आहे फौज मध्ये म्हणजे त्याला ते मारायच पाठवलाय तिकडे किंवा म्हणजे तिकडं हीच होणार आहे. त्यामुळे पण एक पण ती मला नाही वाटत की आता ह्या चालू कंडिशन मध्ये तसं ती होत राहिले नाही, ती माग पूर्वी होत त्या कंडिशन मध्ये की फौजीला घेत नव्हती ती जरा वयस टाळाटाळ करत होती, परंतु आता ते सिच्युएशन थोडीशी कमी झाली असं मला वाटतंय. आता सरांच्या पुढे चर्चा झाली आमची की पुन्हाकिन त्याला ट्रेनिंग सेंटर मध्ये पुन्हाकिन बोलले जे भारतामध्ये 300 किती लोक तुम्ही सांगितले 392 लोकांना सर्व्हे झाले तर पुन्हाकिन सेंटर म्हणून त्यांना अलॉव केलेलं आहे की तुम्ही पुन्हाकिन ट्रेनिंग सेंटर त्यांना 1 वर्षात जॉबची पुन्हा त्यांना ऑफर आलेली आहे. हे असं योगायोग घडत असतं ज्यांचं खऱ्या अर्थानं आर्मीमध्ये चांगलं काम असतं अशा लोकांना पुन्हा बोलवत आर्मी लोक. तर तुम्हाला पुन्हा बोलवून तुमची मानसिकता जायचं की काय तुम्हाला काय वाटत? मला तर पहिल्यांदा जसं मेसेज मला कळल्यानंतर मला शॉक लागला, कारण की माझ्या पुऱ्या 21 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मी असं ऐकलं नव्हतं की एखादा माणूस रिटायर गेला त्याला परत रिकॉल करून त्याला म्हणजे ऑफर दिली आहे की तुम्ही ट्रेनिंग सेंटर मध्ये 1 वर्ष हा हे जे बोलवलंय कुणाला ज्यांनी सेंटर काढलंय म्हणजे ज्यांनी इन्स्ट्रक्टरचं काम केलंय म्हणजे जे शिकवायचं काम केलंय नवीन मुलांना त्यांना रिकॉल केलाय मी आणि 1 वर्षासाठी त्यांनी तो टाइम बॉन्ड केलाय आणि 1 वर्षात त्यांचे काय रूल रेग्युलेशन ते फॉलो करून म्हणजे ते ही करायचं म्हणजे एक मला पहिल्यांदा शॉक लागला की हे असं कसं झालं. परत मी आमच्या एजंटला कॉल केल्यानंतर हा म्हणजे ते मेसेज आलाय वरनं दिले मी एपेजकडून की बाबा असं तुमची इच्छा असली तर बघा. आता मला येऊन 2.5 वर्ष झाली, आता मी म्हटलं आपण गाणं एक तर तिथं एक शीट अडवल्यासारखं आहे जो दुसरा येणार आहे, कारण सेंटर मध्ये जायला लाईफ जवळजवळ त्याची फौजीची लाईफ निघून जाते असं मौका भेटत नाही. जर आपण आता ते एखाद्या चालू जॉब वाल्याची आपण जागा अडवते असं मला वाटलं, त्यामुळे मी म्हणलं मी विचार करून सांगतो माझी काही इच्छा नाही जायची, माझ्या ठिकाणी जो तिथं आहे जॉब तर सध्या करंट मध्ये आहे त्याला ती मौका भेटावा. अजून एक सरांचं विशेष काम की रिटायर झाल्यानंतर फौजीने काय देशासाठी काम करावं म्हणून त्या दृष्टिकोनात त्यांनी नागपूर मध्ये स्वराज्य करिअर अकॅडमीची जी पोलीस भरती करतात किंवा आर्मी भरती करणाऱ्या मुलांसाठी असेल तर सरांनी 2022 मध्ये जी अकॅडमी सुरू केली आहे शुल्क अतिशय कमी आहे, तसं म्हटलं तर विनाशुल्कच गेल्या वर्षी सरांनी अकॅडमी चालू होती. तर ती 2022 ला अकॅडमी चालू केली होती, मला वाटते तालुक्यामध्ये नेव्हीमध्ये पहिली मुलगी म्हणून सरांच्या अकॅडमी भरती झाली.
नेव्हीमध्ये आणि 7 विद्यार्थी इतर पोलीस क्षेत्रामध्ये स्त्री भरती झाले आणि मुलं पण आहेत त्यात मुलींचा पण समावेश आहे. तर तुम्ही एक समाजसेवा म्हणून हे आपले कोरोनाबद्दल लागतं आपल्या गावाशी इथल्या मातीशी म्हणून ते तुम्ही जे कार्य सुरू केले तर त्याचा उद्देश नक्की तुमचा काय? आता ऍक्च्युली माझं गाव घाणवड नाही. आपण आता 30 ते 35 वर्ष झालं त्याला घेतलं सगळं आता आपलं डॉक्युमेंट सगळं घेतलं आहे. तरी पण ज्या दिवशी मी रिटायर आलो होतो त्यावेळी माझा गाववाल्यांनी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून सत्कार केला होता. ते जे कुठेतरी मनाला वाटलं की बाबा एवढी रिस्पेक्ट आपल्याला दिली आपल्याबरोबर काहीतरी काम आहे करणं आणि मी त्या टायमाला म्हणलं होतं की काहीतरी आपण करेन. आणि एक वर्षानंतर मी अकॅडमीचं चालू केलं. अकॅडमी चालू करायला आमच्या मित्रांनी थोडस सपोर्ट केला. मित्रांनी सपोर्ट केला ते केला परत गाववाल्यांनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला. जवळजवळ मुलांना 5 ते 6 टी शर्ट दिले एका एका मुलांना. म्हणजे जे मित्रांनी आहे त्यांना ज्यांना मी हे केलं बाबा असायचे आपले पोळ आहेत त्यांना हे करा त्यांनी नाही कोण म्हटलं नाही मला. गावची ग्रामपंचायत असू द्या किंवा गावचे जे मान्यवर जे आहेत आता मी सगळ्यांना नाव घेत नाही ना एखादा सुटला म्हणजे ते म्हणलं म्हणजे ज्यांना ज्यांना मी म्हणजे हे केलं मदत त्यांनी सुद्धा तेवढ्या ताकदीनं मदत केली. त्यामुळं मला काय वाटतंय म्हणजे तर मला अनुभव आहे कारण मी सेंटरमध्ये राहिले मी पूर्ण ट्रेनिंग दिलेले आहे. ट्रेनिंग काय असते ट्रेनिंग कसं द्यात राहतंय फौजमध्ये आहे म्हणून आता तुम्ही बघताय अकॅडमीमध्ये बऱ्यापैकी आर्मी ड्रेस घालतात जातात ह्या वगैरे त्या वगैरे 4 वाजता उठो 10 वाजता उठो रात्रीभर ही कसं आहे म्हणजे थोडस कुठेतरी फिरणी झाले पण ऍक्च्युली जे करायला आहे ना ते जरा माहिती तू करतोय आता त्याला ही गोष्ट जरा वेगळी पडते. पण आपलं जी चालू केलं होतं ते पहिली बॅच आमची 22 विद्यार्थ्यांची होती. 22 विद्यार्थ्यांमध्ये 7 विद्यार्थी आज सध्या माझे ग्राम म्हणजे ट्रेनिंग करत आहे घेत आहे ट्रेनिंग आणि आमच्या गावातले आहेत. मला नाही वाटत की पुऱ्या महाराष्ट्रात मी काय म्हणते पुऱ्या महाराष्ट्रात एवढ्या छोट्या गावातले 7 विद्यार्थी भरती झाले नसते. म्हणजे मला काय त्याला माझी इतिहास माहित नाही पण मला वाटते असं कारण की जर भरतीचा रेसो बघितला तर 4 ते 5 गावामध्ये एखादा विद्यार्थी भरती होतो. परंतु घाणवडच्या विद्यार्थ्यांचं म्हणा किंवा घाणवडचं भाग्य आहे की घाणवडचे 7 विद्यार्थी 7 8 विद्यार्थी आहेत टोटल जे ह्या भरती. आता 3 विद्यार्थी माझे आज गेलेले आहेत टेस्ट द्यायसाठी त्यांचं ग्राउंड झालेलं आहे. ते 3 विद्यार्थी टेस्ट द्यायला गेले 3 विद्यार्थी अजून वेटिंग आहे त्यांची टेस्ट बाकी आहे. म्हणजे त्याला रिझल्ट त्यांनी त्यांच्या परीने काम केलं त्यांना त्यांचं जसं काम आहे तसं यश आहे की त्यांना भेटत अशा प्रकारे. म्हणजे ती होत म्हणजे कसं केलं असं काय प्री प्लॅन नव्हतं की आपल्याला करायचंच आहे. ही होत होत एकमेकांच्या सपोर्टने केलं आणि सक्सेस झालं असं मला वाटतंय. आता दुसरी बॅच आम्ही 1 तारखेपासून चालू करणार आहे त्याला सुद्धा मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. करूया चालू आपण करूया असं करूया तसं करूया असं चाललंय करायचं. आपल्या शिवगर्जन कट्ट्यावरती आज आपण प्रमोद भंडारे सर यांना आपण बोललो होतो. ऍक्च्युली आपण त्यांच्या घरी आलो होतो आणि त्यांच्याशी येऊन आपण जो भारतीय जे सैनिक आहेत किंवा भारतीय जे फौजींची जी जी एकंदरीत प्रवास असतो त्या प्रवासाशी आपण चर्चा केलेली आहे. त्यांचं शिवगर्जना या युट्यूब चॅनल होती आमच्या चॅनल म्हणून त्यांना देखील भविष्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सादिचार आपल्याला आमच्याकडून. जय जय महाराष्ट्र. आमचा शिवगर्जन हा चॅनल सर्वांनी काहीतरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट्स करा देखील विसरू नका. जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.